या अगोदर तीन वेळेस मी निवडून आलो आहे. मी आता चौथ्यांदा निवडणूक जिंकलेलो आहे. या निवडणुकीचं श्रेय सर्वप्रथम मी माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेला देतो. आमचे नेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली असल्यामुळं त्यांना सुद्धा या माझ्या निवडणुकीचं श्रेय जात आहे. यहाँ विदर्भ और मराठवाड़ा में सबसे ज्यादा आत्महत्याएं हुई है. अगर खेती में रोजगार के अवसर कम हुए हैं तो ये नरेगा योजना जो है उसके तहत जो छोटे तालाब है, जो सिंचाई के क्षेत्र है, उसमें काम करके किसान के तरफ से नहीं सरकार के तरफ से पैसे देके यहाँ नरेगा योजना लागू की जाएगी क्या, ये मेरा प्रश्न है. काळामध्ये कधी असा विचार केला होता का की एका गावचा शाखेचा अध्यक्ष मी भारताच्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होईल? काम करत असताना पदाचा विचार केला नाही. पण मी आजच्या बैठकीत सांगू इच्छितो की यानंतर जर का राजन दिली किंवा आमच्यात आलेल्या कार्यकर्त्याकडे जर वाकड्या नजरेनं पाहू तर त्या पाहिलं तर त्या डोळा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही खात्री करून सांगतो. भारतीय जनता पार्टी ही मुंबई महापालिकेवर ध्वज फडकावणार आहे भाजपचा. मी भाजपचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि मला असं वाटतंय की भाजप वाढला पाहिजे, गावच्या शेवटच्या टोकापर्यंत भाजप गेला पाहिजे आणि आमचं समर्थन लोकात वाढलं पाहिजे.